पाहुयात काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी. दोषी गुन्हेगार आमदार खासदारांना अभय देणारा सरकारचा वटहुकूम आणि त्यावर राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य, या संदर्भात आज पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राहुल गांधींमध्ये चर्चा होणार आहे. याच मुद्द्यावरून निर्माण झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा देण्याची शक्यता पंतप्रधानांनी फेटाळली आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी राजीनामा देण्याची शक्यता फेटाळून लावली होती. काँग्रेसचे खासदार रशीद मसूद यांना मेडिकल प्रवेश घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या 30,000 कोर्टानं 4 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांना आता खासदारकीवर पाणी सोडावं लागणार आहे. न्यायालयानं सजा सुनावल्यानंतर रशीद यांना अटक करून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. कोणत्याही लोकप्रतिनिधीला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाल्यास त्याला लोकप्रतिनिधी म्हणून तत्काळ अपात्र ठरवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं अलीकडेच दिला होता. राजस्थान हायकोर्टानं आसाराम बापूंचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्यांना दिलासा मिळालेला नाहीये. त्यामुळे त्यांना आता जेलमध्येच राहावं लागणार आहे. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक शोषण प्रकरणी गेल्या महिनाभरापासून आसाराम बापू जेलमध्ये आहेत. मध्य प्रदेशच्या खंडवा जेलमधून 7 कैदी फरार झालेत. हे 7ही कैदी सिमीचे कार्यकर्ते आहेत. कैद्यांनी बाथरूमची भिंत फोडली आणि ते फरार झाले. फरार होत असताना त्यांनी 2 सुरक्षारक्षकांवर चाकून हल्ला केला. जखमी झालेल्या या दोन्ही रक्षकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पळून जाऊन एका घरात लपून बसलेल्या एका कैद्याला लोकांनी पकडून पोलिसाच्या हवाली केलंय. अमेरिकन काँग्रेसमध्ये सरकारी खर्चाला मंजुरी न मिळाल्यामुळे ओबामा प्रशासनासमोर अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली आहे. सरकारी खर्च विधेयकाला मंजुरी देण्यासाठी बराक ओबामांचं महत्वाकांक्षी आरोग्य देखभाल विधेयक मागे घेतलं जावं अशी अट विरोधी रिपब्लिकन पक्षानं घातली होती. याला ओबामा प्रशासन राजी न झाल्यामुळे सरकारी खर्च मंजूर झाला नाही. परिणामी आता अमेरिकेत शटडाऊनचं संकट आलंय. सरकारी खर्चाला पुरेसा निधी शिल्लक नसल्यामुळे कर्मचारी कपातीची नामुष्की व्हाईट हाऊसवर उडवली आहे. अनावश्यक सरकारी खाती बंद करून तिथल्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात येईल. त्यामुळे तब्बल 33 लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. अमेरिकेतल्या शटडाऊनचा तिथल्या अर्थव्यवस्थेला आणि परिणामी जगाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची भीती आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाशी डेमोक्रॅट्सनी समझोता न केल्यास याची धग जगभरातल्या सर्व अर्थव्यवस्थांना बसू शकेल. इराकमध्ये अनेक शहरात सिरियल कार ब्लास्ट घडवण्यात आले. या स्फोटामध्ये 51 लोकांनी जीव गमावला असून 150 अधिक लोक जखमी झाले. तर आफ्रिकेच्या नायजेरियातही मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी एका कॉलेजमध्ये हल्ला करून 40 विद्यार्थ्यांची हत्या केली तर 18 विद्यार्थी जखमी झालेत. पाकिस्तानच्या उत्तरी वजिरिस्तानमध्ये ड्रोन हल्ल्यात 4 दहशतवादी मारले गेल्याचं समजतंय. तर आणखीन 2 दहशतवादी या हल्ल्यात जखमी झालेत. हा ड्रोन हल्ला अमेरिकेनंच घडवून आणला होता. अमेरिकेच्या शिकागो इथं 2 ट्रेन एकमेकांना धडकल्या. या अपघातात 33 लोक जखमी झाले. 4 डब्यांची एक रिकामी ट्रेन प्रवासी ट्रेनला धडकली. रिकाम्या ट्रेनमध्ये ड्रायव्हर नव्हता. ड्रायव्हर नसताना रिकामी ट्रेन कशी सुरू झाली याचाही शोध सुरू आहे. इटलीच्या किनाऱ्यावर असलेल्या सिस्ते या शहरात एका बोटीला अपघात झाला आहे. अपघातात 13 लोक बुडालेत तर इतर लोकांचा शोध सुरू आहे. अपघाताच्या वेळी बोटीत 250 जास्त लोक प्रवास करत होते. समुद्रावर सर्फिंगचा आनंद अनेक लोक घेतात. अमेरिकेत मात्र हाच आनंद कुत्रे सुद्धा घेताना दिसत आहेत. माणसांप्रमाणेच कुत्रेही सर्फिंग करत आहेत. समुद्राच्या उंच लाटांवर स्वार होऊन सर्फिंगचा मनमुराद आनंद कुत्रे लुटत आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.